हॅलो एव्हरी वन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत ते स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत व्हॉल्यूम अनालिसिस वरती, की व्हॉट इज व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम बेसिस वरती आपण कशा ट्रेड्स ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतो आणि त्या बेसिस वरती एखादा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट आहे तो मार्क करू शकतो, राईट. सो जनरली जर थोडंफार मी सांगायचं म्हटलं तर व्हॉल्यूम अनालिसिस जे आपण युजली करतो ते आपण ट्राय करतो टू गो विथ दी लाईक एखादा रेजिस्टन्स किंवा एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जर आपण मार्क करायचा असेल तर आपण जिकडे हायेस्ट कॉल ओपन इंटरेस्ट आहे किंवा जिथे सर्वात जास्त पुट ओपन इंटरेस्ट आहे ते आपण ऍज अ रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करतो, राईट. आणि त्या बेसिसवर आपण कुठेतरी ट्रेड आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो, राईट. सो थोडाफार तसाच कन्सेप्ट असणार आहे, पण आपण इथे व्हॉल्यूम वेटेड वर बघणार की व्हॉल्यूमच्या बेसिसवरती कुठे जो आहे तो आपल्याला मोमेंटम मिळू शकतो. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल मी एक व्हाइट स्क्रीन तुम्हाला शेअर करतो. सो व्हाइट स्क्रीन जेव्हा मी शेअर करीन तेव्हा तुम्हाला थोडंफार आपण रेजिस्टन्स सपोर्ट बद्दल पण डिस्कस करूया आणि व्हॉल्यूम वरती पण डिस्कस करूया. ओके ओके, सो पहिले आपण व्हॉल्यूमचा अर्थ समजूया की व्हॉल्यूम बऱ्याच लोकांना माहिती नसतं की व्हॉल्यूम काय आहे आणि त्या बेसिसवरती आपण कशाच्या ट्रेड्स किंवा कशाचा मोमेंटम अँटिसिपेट करू शकतो. सो लेट्स सी, जर मी नॉर्मली इथे एक रेजिस्टन्स मार्क करतो. ओके, सो लेट सी, हा जो आहे तो आपला रेजिस्टन्स आहे. ओके, आणि लेट सी एक लेवल मार्क करतो मी सपोर्ट. ओके, हा जो आहे तो आपला सपोर्ट लेवल आहे. ओके, सो रेजिस्टन्स वरती लेट सी जर मार्केट इकडे मोमेंटम असा देत असेल काही आणि इथे जर आला, राईट. सो आपण काय अँटिसिपेट करतो की इकडे दोन अपॉर्च्युनिटी येऊ शकतात, एक तर ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी येऊ शकते किंवा एक रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी येऊ शकते, राईट. ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी कधी येणार, जेव्हा इथे जे कॉल रायटर्स आहेत ते आपल्या पोझिशन्स अनवाइंड करायला सुरुवात करणार, म्हणजे पोझिशन्स आपल्या काढायला सुरुवात करणार, तेव्हा एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला एक सस्टेनेबल मुवमेंटम आपल्या वरती मिळू शकतो, राईट. सेम लॉजिक जर रिव्हर्सल आपल्याला कधी मिळेल इकडे, की लेट सी मार्केटमध्ये जो आहे तो आपल्याला एखादा ब्रेकडाऊन लाईक सॉरी इथे जे कॉल रायटर्स आहेत ना ते आपल्या पोझिशन्स अजून ऍड करायला लागले, तर म्हणजे जो रेझिस्टन्स आहे तो कुठे अजून स्ट्रॉंग व्हायला लागला तर एक कुठेतरी रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतो लाईक दिस, राईट. सो ते कशामुळे होतं, ते बिकॉज ऑफ द रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स जर ऍड करायला लागले तर, राईट. इकडे एक सोपी गोष्ट आहे की लेट सी जर तिकडे पुट बायर ऍड झाले तर, राईट, पुट बायर जर ऍड होतील तर काय होणार, त्या पर्टिक्युलर स्ट्राईकचं आहे व्हॉल्यूम वाढायला सुरुवात होणार. ओके, व्हॉल्यूम इज स्पेसिफिकली व्हॉट, की लेट सी ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूमचा कन्सेप्ट आपण बघूया, की जर एक बायर आहे आणि एक सेलर आहे, दोघं जेव्हा कॉन्ट्रॅक्ट बनवतात तेव्हा किती झाला, एक ओपन इंटरेस्ट झाला, व्हॉल्यूम एक झाला, बरोबर. तेच लेट सपोज जर बायर आणि सेलर दोघांनी कॉन्ट्रॅक्ट काढून टाकला तर काय होणार, ओपन इंटरेस्ट झिरो होणार पण व्हॉल्यूम जो आहे तो दोन होणार. ओके, सो व्हॉल्यूम हा नेहमी जो आहे कधी कमी होत नाही, व्हॉल्यूम नेहमी वाढत जातो. ओके, सो लेट सी जर जर कॉल पुट बाईंग व्हायला लागली तर त्या पर्टिक्युलर स्ट्राईक वर पुट बाईंग होणार, राईट. आणि लेट सी जर मी ह्याला एका मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं, की कंटिन्युअसली 3-4 महिने किंवा 4-5 महिन्यात बघितलं, की ह्या लेवलला जेव्हा मार्केट येतोय तेव्हा मार्केट कोणत्या प्राइसच्या आसपास एक बाउन्स बॅक देते, राईट. सो ते आपण कसं फाइंड आउट करायचं ते आपण डिस्कस करणार आहोत. सो सेम लॉजिक जी मी आता कॉल रायटर्स इथे बघितली, सेम लॉजिक सपोज जर मी मार्केट काही असं मोमेंटम देते आणि सपोर्टच्या आसपास ट्रेड करायला लागला इकडे, राईट. सो अगेन इकडे दोन अपॉर्च्युनिटी येणार. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी येणार, पहिली गोष्ट तर एक ब्रेकडाऊन येणार किंवा एक रिव्हर्सल येऊ शकतो. तर ब्रेकडाऊन कधी येणार, जेव्हा पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स इथून अनवाइंड करायला सुरुवात करतील तेव्हा, म्हणजे इथून अनवाइंड रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स काढायला सुरुवात करतील तेव्हा, राईट. आणि सेम लॉजिक जर इथे रिव्हर्सलचे चान्सेस कधी आहेत, जेव्हा रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स इथे ऍड करायला सुरुवात करतील, पुट रायटर्स अजून इथे पोझिशन्स ऍड करतील तेव्हा एक रिव्हर्सलचे चान्सेस कुठेतरी मिळेल, राईट. तर पुट रायटिंग मुळे पण ऍडिशन होते, किंवा एखादे कॉल बायर जे आहेत ते अग्रेसिव्हली त्या पर्टिक्युलर लेवलला जाऊन कॉल बाईंग करतायत, तर तिकडे एक चांगल्या प्रमाणात व्हॉल्यूम जनरेट होणार, राईट. सो तो व्हॉल्यूम जर त्या प्राइसला मॅक्झिमम टाइम जेव्हा सपोर्ट करतोय तेव्हा कुठेतरी आपण म्हणू शकतो की व्हॉल्यूम इज स्पेसिफिकली की एक मोमेंटम आहे जिकडे वाढते किंवा कमी होते,
राईट, आणि त्यापेक्षा एक मोमेंटम आपण बुलिश किंवा बेरिश अँटिसिपेट करू शकतो. ओके, सो सिंपल गोष्ट आहे. तर लेट सी, अजून एक कन्सेप्ट आहे इकडे की इथे हे झालं स्पेसिफिकली फॉर व्हॉट, फॉर रायटर्स पर्स्पेक्टिव्ह. ओके, नाव लेट सी, जर मी इकडे हा पण डिलीट करतो. ओके, मी पगारात इथे सपोर्ट लेवल मार्क करतो, सॉरी तो डिलीट झालाय ऍक्च्युली. ओके, सो लेट सी, हा जो आहे तो सपोर्ट लेवल आहे. ओके, नाव लेट सी प्राइस जर इकडे आले अशी काही मुवमेंट देते प्राइस, आणि इथे तुम्हाला ब्रेकआउट मिळाला, प्राइस जे ब्रेकआउट मिळाला, आता काय होणार, इकडे जास्तीत जास्त प्रमाणात जे रायटर्स आहेत ते आपल्या पोझिशन हेच करायला सुरुवात करणार. बरोबर, जर हेच करायला सुरुवात झाली तर काय होणार, त्या पर्टिक्युलर स्ट्राईकचा व्हॉल्युम वाढणार. राईट, सो व्हॉल्युम इज जनरली काय असतं की जर लेट सी व्हॉल्युम कधी आपल्याला वाढतं, जसं जर स्टॉक ऑलरेडी खूप ट्रेंड मध्ये जात असेल ना, तर ज्यांनी ऑलरेडी रायटिंग केली आहे तर त्यांना कुठेतरी मार्केटमध्ये फिअर आहे की इथे एक मोमेंटम येऊ शकतो, त्यामुळे ते आहेत ना आपल्या पोझिशन हेच करायला सुरुवात करतात. सो जेव्हा ते आपल्या पोझिशन हेच करायला सुरुवात करतात तेव्हा कुठेतरी एक आपण अँटिसिपेट करू शकतो की ह्या ब्रेकआउटला एक मोमेंटम येऊ शकते, किंवा ह्या लेवलला एक रेझिस्टन्सचा ब्रेकआउट झाल्यानंतर एक सस्टेनेबल मोमेंटम येऊ शकते. राईट, सेम लॉजिक, जर मार्केट काही असं मोमेंटम देते आणि इथे आला ब्रेकडाऊन मध्ये, राईट, ब्रेकडाऊन दिलं मार्केटने, सर तर काय होणार, तर पुट रायटर्स जे आहेत त्यांना कुठेतरी फिअर आहे मार्केटमध्ये की मार्केट इथून खाली पडू शकतं. राईट, सो त्यामुळे ते आपल्या पोझिशन कुठेतरी हेच करायला सुरुवात करणार आणि त्या बेसिसवरती आपण जाऊन एखादा ट्रेड बनवू शकतो. राईट, सो द नॉर्मल थिंग इज आपल्याला काय बघायचं, व्हॉल्युम, की असा कोणत्या स्ट्राईकच्या आसपास किंवा त्या प्राइसच्या आसपास, जनरली प्राइसच्या आसपास, की कुठे व्हॉल्युम जे आहे ते जास्त वाढलं आहे. सो लगेच आपण क्वांटसॅपच्या होमस्क्रीन वरती येऊया. ओके, सो जर तुम्ही क्वांटसॅपच्या होमस्क्रीनवर आलात तर तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल, आणि इंटरफेस वरती आपण बऱ्याच काही व्हिडिओज इन डिटेल बनवले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला समजेल की इंटरफेसला आपण कसं रीड करू शकतो युजली, आणि त्या बेसवरती आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो. राईट, सो व्हॉल्युम अनालिसिसला काय करा, तुम्ही सर्च करा इथे व्हॉल्युम अनालिसिस. ओके, सो यू कॅन सी, लेट्स सी, मी इथे निफ्टी ठेवतो. ओके, इथे मी निफ्टी ठेवलं आहे. सो निफ्टीचं मी थोडं इथे ना पार्टीजॉन डेटा बघायचा आपण. ओके, डिसेंबरचा लेट्स सी 1 तारखेपासून बघतोय. सो मला पूर्ण त्या पर्टिक्युलर व्हॉल्युमच्या विषयी कोणता लेवल जो आहे तो रेजिस्टन्स आणि सपोर्ट ऍज अ ऍक्ट करते. ओके, सो निफ्टीचा बघा, तो सर्वात जास्त जो सपोर्ट लेवल आहे ना तो सर्व समोर अराउंड ह्या लेवलला आहे. यू कॅन सी 22,000. मी इथे प्राइसचं इथे बघितलं, तुम्हाला इथे दिसून येईल की प्राइस जे आहे 22,400 आसपास एक चांगला जो आहे तो सपोर्ट कुठेतरी मिळतोय. राईट, सो जेव्हा जेव्हा बघा मार्केट एक वरती जातो आणि क्विक फॉल देतो, जास्तीत जास्त फॉल देतो, तर 22,400 आसपास ना एक रिवर्ट दिलाय त्याने, 400 आसपास, किंवा ह्या ज्या क्लस्टरच्या आसपास ना 300 की 120 आसपास, ह्या मोमेंटमला त्याने कुठेतरी रिवर्ट दिलाय. यू कॅन सी एक रिवर्ट बॅक दिलाय पार्टी वरच्या साईडला. अगेन जर तुम्ही इथे बघितला तर वरती परत गेला आणि पुन्हा इथे येऊन सपोर्ट घेतलाय. राईट, सो सर्वात जास्त जो सपोर्ट लेवल जो निफ्टीने ओव्हरऑल ज्या टाइम पिरियड मध्ये घेतला तो हाय. राईट, यू कॅन सी इथे पण एक सपोर्ट घेतलाय ह्या रेंजच्या आसपास, इथे पण एक सपोर्ट घेतलाय. राईट, आणि सर्वात मोठा जो रेझिस्टन्स आहे तो अजून पर्यंत कुठे दिसत नाही आहे व्हॉल्युमच्या बेसिसवरती, कारण जर मी बघायला गेलो तर इथे फार एक प्राइस आहे सध्या जिकडे जास्त व्हॉल्युम तर अजून क्रिएट नाही झालंय. सो नवीनच प्राइस ह्या लेवलला गेले, त्यामुळे मे बी पॉसिबल आहे. पण जर मॅक्झिमम टाइम जर तुम्ही सपोर्ट इथे बघितला तर सपोर्ट इकडे तुम्हाला एक जास्त प्रमाणात दिसते. राईट, तेच मी वेगवेगळ्या स्टॉकवर पण ट्राय करू शकतो. लेट्स सी, मी एचएएल बघतो इथे. सो एचएएलचं तुम्ही बघू शकता इथे, तर एचएएलचा बघा सर्वात मोठा जो सपोर्ट आहे तो बघा ह्या लेवलला आहे. मॅक्झिमम टाइम बघा स्टॉक वरती गेला पडलाय तेव्हा ह्या सपोर्ट घेतलाय, इथे पण वरती गेला थोडाफार ह्या सपोर्टने परत वरती फुल बॅक दिलाय. राईट, सो दॅट इज द कॉ, दॅट इज द थिंग, हे तुम्ही चेक करू शकता. सो प्रत्येक स्टॉकला तुम्ही करू शकता. हॅवल्सचं पण बघा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा इथे आले तर ह्या सपोर्ट वरूनच पुन्हा फुल बॅक ह्याने दिला आहे आणि इथून पुन्हा एक मोमेंटम द्यायला सुरुवात केली आहे. राईट, सो जनरली जे सपोर्ट बेसवर ट्रेड करत असतात किंवा रेजिस्टन्स बेसवर ट्रेड करत असतात ना, त्यांच्यासाठी खूप बेटर गोष्ट आहे. सेकंड लॉजिक, जर सपोज मार्केटने जो सर्वात मोठा सपोर्ट आहे तो जर ब्रेक केला तर मार्केट दुसरा सपोर्ट कुठे घेऊ शकतो, तर ह्या लेवलला.
सो ह्या लेवलपासून कुठेतरी मोमेंटम येऊ शकते. जसं बघा, जेव्हा मार्केटने हा मोठा रेझिस्टन्स सपोर्ट ब्रेक केला तेव्हा प्राइस जी आहे ती डायरेक्ट खाली पडले, खूप मोठा फॉल आलाय आपल्याला बघायला भेटतोय, राईट. सो जेव्हा सपोर्ट ब्रेक होईल त्याच्यानंतर एक बेअरिश ट्रेड आपण ट्रेड करू शकतो, आणि जर एक रिव्हर्सचे चान्सेस मिळाले तर तिकडून एक बुलिश ट्रेड आपण बनवू शकतो. सो जनरली रेझिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करायला तुम्हाला इथे हेल्प होईल. ओके, सो प्रत्येक स्टॉकचं तुम्ही इथे अनालाइज करू शकता आणि त्या बेसिसवरती ट्रेड करू शकता. सो व्हॉल्यूम अनालिसिस तेवढंच आहे की जनरली व्हॉल्यूम वेटेड वरती कुठे रेझिस्टन्स आणि सपोर्ट आहे त्या बेसिसवरती आपण ट्रेड बनवायचं. ओके, सो इनिशियली जर तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड बनवायची असेल तुम्हाला, तर ट्राय करा तुम्ही की ऍटलीस्ट जे आहे ते स्ट्रॅटेजी सोबत जा, राईट. नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन अवॉइड करा, गो विथ दी स्ट्रॅटेजीज. एखादा बुल कॉल स्प्रेड किंवा एखादा बुल पुट स्प्रेड जरी बनवला विच इज फाईन. ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडे गाइस. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं की व्हॉल्यूम बेसिसवरती आपण कशा ट्रेड बनवू शकतो. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.